नमस्कार, मी आरती औटी, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। अनलॉक 5 च्या राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी। राज्यात 5व्या अनलॉकसाठी राज्य सरकारने गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत। 5व्या अनलॉकमध्ये सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिलेली आहे। येत्या 5 ऑक्टोबर पासून हॉटेल रेस्टॉरंट 50% क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। राज्यांतर्गत लांब पल्ल्यांच्या रेल्वे सेवा सुरू करण्याचा देखील निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। तसेच मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल मधून प्रवासाची परवानगी देण्यात आलेली आहे। कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळणे तसेच थर्मल स्क्रीनिंग आणि हँडवॉश आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची एपीएमसीला भेट, नियमांचे उल्लंघन केल्यास दिला कारवाईचा इशारा। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजा फळ व कांदा मार्केटला मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी बुधवारी अचानक भेट दिली। मार्केट मधील वस्तुस्थितीचा आढावा घेत नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या असून मास व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। एक धक्कादायक निदर्शन, तरुणांना कोरोनाचा असतो सर्वाधिक धोका। महापालिका कार्यक्षेत्रामध्ये तरुणांना सर्वाधिक कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे। एकूण रुग्णांपैकी 72.6% रुग्णांचे वय 50 वर्षाच्या आत आहे। 20 ते 40 या वयोगटातील रुग्णांची सर्वाधिक संख्या असून ज्येष्ठ नागरिकांमध्ये मृत्यूदर सर्वाधिक असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेले आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। अनलॉक 5च्या गाईडलाईन्स मध्ये शाळा कॉलेज सिनेमागृह राहणार बंदच। राज्यात 5व्या अनलॉकसाठी राज्य सरकारने गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत। 5व्या अनलॉकमध्ये सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर, सभागृहे 31 ऑक्टोबर पर्यंत बंदच राहणार आहे। तसेच शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस देखील बंद राहणार आहेत। मेट्रो वाहतूक देखील ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार नाहीत। सामाजिक राजकीय कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांना देखील ऑक्टोबर महिन्यात बंदी असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। घरांचे हप्ते भरण्यासाठी 28 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ, नागरिकांना दिलासा। कोरोनामुळे बहुतांश नागरिकांचे उत्पन्नाचे मार्ग बंद झालेले आहेत। अनेकांचे उत्पन्न कमी झाले असून जीवन जगताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। त्यातच घरांचे हप्ते भरण्यासह अनेक अडचणी निर्माण होत आहेत। यामुळे सिडकोने सदनिका खरेदीकारांसाठी सवलती दिनाचा निर्णय घेतलेला आहे। 2 ऑक्टोबर 2018 मध्ये संगणकीय सोडत पार पडली होती। यामधील अनेक लाभार्थ्यांना कोरोनामुळे हप्ते भरणे शक्य होत नाही। यामुळे 30 जून व त्यानंतर 29 सप्टेंबर पर्यंत हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती। यानंतर पुन्हा 28 डिसेंबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। प्रवासी नागरिकांच्या त्रासाला लालपरीचा हात, नोकरदारांसाठी बेस्ट मध्ये 200 लालपरी धावणार। सध्या लोकलचे दरवाजे सर्वसामान्यांना बंदच असल्याने बेस्टवर सर्वात गर्दीचा भार येत असल्याने बेस्टने मदतीचा हात घेतलेला आहे। आतापर्यंत बेस्टच्या ताफ्यात 200 बसेस दाखल झालेल्या आहेत। आता 10 ऑक्टोबर पर्यंत आणखी 800 बसेस बेस्टला मिळणार आहेत। त्यामुळे नोकरदार वर्गाला काहीसा दिलासा मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। आजच्या बातमीपत्रात इतकेच। नमस्कार।